बहुतेक सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आजवर जनतेला लुटण्याचं काम केलंय अशावेळी देशाला प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे आपच्या माध्यमातून असं निस्वार्थी नेतृत्व जनतेला मिळालंय छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात सध्या लोकनियुक्त सरकार नाही तर ईडी सीबीआयच्या माध्यमातून तयार झालेलं सरकार आहे अशी टीका आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी गोपाल इटालिया यांनी केली बुधवारी सायंकाळी कोल्हापुरात झालेल्या सभेत ते बोलत होते आम आदमी पक्षाच्या स्वराज्य यात्रेच्या निमित्तानं बुधवारी सायंकाळी कोल्हापुरात जाहीर सभा झाली या सभेला आपचे महाराष्ट्र प्रभारी गोपाल इटालिया रंगाराचुरे धनंजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात सध्या रयतेचं नव्हे तर धमकावण्याचं राज्य सुरू आहे अशी टीका गोपाल इटालिया यांनी केली आहे महाराष्ट्रातील सध्याचं सरकार ईडी सीबीआयच्या माध्यमातून निर्माण झालेलं सरकार असून या सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळल्या आहेत त्यामुळे अनेक शहरात अधिकारी राज सुरू आहे त्यातून भ्रष्टाचार वाढलाय हे चित्र बदलण्यासाठी आम आदमी पार्टी हाच सक्षम पर्याय आहे असं गोपाल इटालिया यांनी सांगितलं निवडणुकीत प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी द्या पैशानं मत विकत घेणाऱ्या राज्यकर्त्यांना जनतेची कदर असत नाही आजवर खुरट्या नेतृत्वामुळं कोल्हापूरची बदनामी झाली आहे अशी टीका रंगा राचुरे यांनी केली कोल्हापूर महापालिकेवर आपचा झेंडा फडकवण्यासाठी साथ द्या असं आवाहन संदीप देसाई यांनी केलं या सभेला उत्तम पाटील धनंजय शिंदे अजिंक्य शिंदे पल्लवी पाटील विजय कुंभार पूजा अडदांडे अभिजित कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते